सर, लोकसभा चुनाव 2024 सुरू होत आहे, त्यामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. सर, तुम्ही कुठले असे मुद्दे आहेत ते तुम्ही घेऊन येत आहात मैदानात? माझं नाव संतोष तुळशीराम चव्हाण आणि मी नागपूर लोकसभा क्षेत्रातून उमेदवार आहो, अपक्ष आहो आणि माझे चुनाव चिन्ह आहे पाटील. ॲक्च्युअलमध्ये माझा मुद्दा आहे भ्रष्टाचार. यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे, जसं आता तुम्ही म्हणता की हे रोडकरी वगैरे आहे, यांनी रोडकरी म्हणजे काय, यांनी आमच्या खिशातून खिशातून काही हे नाही केलेला आहे विकास. यांनी असा विकास केलेला आहे की 100 रुपयाची वस्तू तुम्ही 1000 रुपये लावलेली. जेवढेही रोड बनवले त्याचा त्यांनी 10 पट 15 पट खर्च जास्त लावून तो खर्च केलेला आहे. तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे. विशेष म्हणजे पुऱ्या देशामध्ये तुम्ही संपूर्ण देशामध्ये जे विकासाचे कामं केले, जे कंस्ट्रक्शनचे कामं केले आहे त्याच्यामध्ये पूर्ण देशाचा सत्यानाश केलेला आहे. कारण की पर्यावरणाला खूप मोठी हानी पोहोचलेली आहे. सिमेंटीकरण केलेलं आहे, सिमेंटीकरणचं पूर्ण बाजारीकरण केलेलं आहे, त्याचं सिमेंटचे जंगलं तयार केलेले आहे. मला सांगा, माझ्या देशाचं पर्यावरण आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 40 टेम्परेचर गेलेलं आहे, 42 गेलेलं आहे, हे कशामुळं आहे? सिमेंटीकरणामुळं आहे. माझ्या देशाचं तो पर्यावरण तुम्ही संपवलेला आहे फक्त कमिशन खुलीच्या चक्करमध्ये. काही साऱ्या कंस्ट्रक्शनचा जो पैसा आहे, कमिशनचा पैसा तुमच्याकडे येत आहे. गिट्टीचे कारखाने तुमचे, सिमेंटचे कारखाने तुमचे, सगळे तुमचेच आहे. रेती वगैरे सगळी तुमचीच आहे. तर हा मुद्दा मी उचललेला आहे. सर, भ्रष्टाचार मध्ये तुम्हाला असं काय कोण वाटते की हे लोक जास्त पार्टीचे लोक भ्रष्टाचार करतात? मॅडम पा, 60 वर्षापर्यंत काँग्रेस होती, त्यांचा फंड आणि यांच्या फंडामध्ये जवळपास 100 पटीचा फरक आहे. आज जे आम्ही त्यांचे बॅलन्स शीट वगैरे चेक केले की नाही, तर यांच्याकडे हा 10 वर्षात एवढा पैसा आला होता. मी तर सांगतो तुम्हाला, मी त्या याच्या आधी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होती की जे बीजेपीचे लोक आहे, त्या जे उभे आहेत कॅन्डिडेट, त्यांची नार्को टेस्ट करा. जर ते 1000 करोडच्या खाली मालक असेल, त्यांनी तर 17 करोड दाखवली ना फॉर्म मध्ये, 1000 करोडच्या खाली जर त्यांची प्रॉपर्टी असेल ना, तर त्यांना इमानदार घोषित करण्यावर आणि त्यांना निवडून देण्यात यावं, हा माझा उद्देश आहे. आणि हेच मी याच्या आधीच्या पत्रकार परिषद सुद्धा सांगितलेलं आहे. सर, तुम्ही आपण एक लॉयर आहात, शिक्षित आहात. सर, सगळ्यात मोठा येतो हा एक प्रश्न शिक्षा. सर, शिक्षाचा खूप मोठा प्रश्न येतो. तुम्हाला माहिती असेल सध्याच्या स्थितीमध्ये जे गव्हर्नमेंट शाळा किंवा गव्हर्नमेंट कॉलेज हे सगळं बंद झालेले आणि काही जे स्टुडंट आहेत ते लोक शिक्षण नाही करू शकत. सर, काही ते हायफाय राहतात. सर, त्याकडे तुम्ही कसे बघता? मॅडम, शिक्षण यांनी 65,000 शाळा विकायला काढलेल्या आहे ना. आणि मी माझ्या प्रचारामध्ये सांगतो की हे जे शिक्षण बंद करत आहे, यांची हे श्रीमंत लोक आहे, हे विदेशात जाऊन शिकतील. पण माझ्यासारख्या गरीब लोकांना, माझ्या गरीबांचे जे विद्यार्थी आहे, मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी मॅडम मी कधी जर समजा यदा कदाचित मी, कारण मी एवढा मोठा माणूस नाही आहे, फक्त या चुनावामध्ये 50,000 रुपये खर्च करणार, त्याच्यावरती खर्च करणार मी आधीच सांगितलं. कारण मी हा जो मुद्दा आहे, माझा चुनावामध्ये अचानक मध्ये भाग घेणार हा उद्देश असा आहे की मला ईव्हीएम बॅन करायची आहे. तर माझा सर्वात मोठा भर आहे की शिक्षण वाचलं पाहिजे, या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, हाच माझा सर्वात मोठा उद्देश आहे. आणि त्यासाठी मी प्रचार करतो का, तुमचे जे शिक्षण बंद केलं, तुमच्या शिक्षणामध्ये जी तुम्ही महागाई वाढवली, म्हणजे सगळ्या ट्युशन फीस वाढवल्या तुम्ही, तुमच्या ज्या पुस्तकांच्या किमतीवर सुद्धा जीएसटी लावून त्याचे रेट वाढवले, हे कमी झाले. शिक्षणावर कमीत कमी शिक्षण आणि मेडिसिनवर तुमच्या जीएसटी नाही लागला पाहिजे, हे यांनी करून दाखवलं. हे याच्या आधी कोणत्या सरकारनं नाही केलेलं आहे. माझा उद्देश आहे की देशाचं शिक्षण वाचलं पाहिजे, सरकारी शाळा वाचल्या, कारण गरिबांची मुलं शाळा सरकारी शाळेत शिकतील, मोठ्या शाळेमध्ये शिकणार नाही. सर, झालं एक आहे मुद्दा रोजगार आणि एक बेरोजगार. सर, रोजगार आणि बेरोजगार तुम्ही यामध्ये कसे बघता? मॅडम, यांनी 2 करोडचा त्यांनी घोषणा केली की हरवर्ष मी 2 करोड लोकांना रोजगार देईल. पण तुम्ही 2014 ते 2024 या 10 वर्षात पहा तर जवळपास 1,87,00,000 जो नोकरीवर होते त्यांना सुद्धा काढून टाकले यांनी. इव्हन बीएसएनएलचा जो मोठा एवढा मोठा त्यांनी विकून टाकला, नवरत्न कंपनी विकून टाकल्या, त्यांचे सारे जे कर्मचारी त्यांना काढून टाकले, रिटायरमेंट घेतली, त्यांना जबरदस्ती रिटायर करण्यात आलेलं आहे. का बा, तुम्ही कॉम्प्रेन्सिव्ह अमाऊंट घ्या आणि बंद करा, तुम्हाला मी परमानंट पोहोचू शकत नाही. यांनी एवढं मोठं कांड केलेलं आहे. बेरोजगारीसाठी मी आधीच ठरवलेलं आहे की रोजगारासाठी मी काहीतरी करेल. आणि नवीन नवीन यांनी नकली इंडस्ट्रीज लावलेल्या तुमच्या मिहानमध्ये आणि सेजमध्ये, म्हणजे यांनी जागा घेऊन ठेवलेल्या आहे आणि पुढे त्या जागेचं यांनी खासगीकरण करून त्या विकतील, यांचे हेच धंदे चालू आहे. यांना रोजगार द्यायचा नाही आहे, तुम्हाला रोजगार नाही, त्यांना फक्त त्यांना पैसे कमवायचे आहे आणि सगळं प्रायव्हेट करायचं आहे, हाच त्यांचा उद्देश आहे. सर, तुम्ही जे सांगितलं की सगळ्यात मोठा तुमचा मुद्दा, जो तुम्ही मैदानात आलेले आहात, सगळ्यात मोठा मुद्दा तुमचा भ्रष्टाचार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर सर तुम्ही जर चुनावमध्ये जिंकून येता तर तुम्ही त्या भ्रष्टाचाराला सर कसे संपवाल?
ऍक्च्युअल मध्ये मी स्वतः प्रत्यक्ष मी सांगतो तुम्हाला कोणतीही सरकार आली तर मी अशा सरकारांमध्ये सहभागी होईल जो यांच्या भ्रष्टाचारांना उघड करेल. आणि माझा तर असं नाही का मेरे को ऐसा ही चाहिए मैं वैसा ही करूंगा. म्हणजे मी कोणाचा मुलगा कोण्या पार्टीचा म्हणजे कोण्या पार्टीमध्ये घुसलो तर मी त्याचा गुलाम नाही होईल. मला यांच्या भ्रष्टाचारावर कार्यवाही करायची आहे, यांचे सगळे पितळ उघडे करायचे आहे. माझा हाच उद्देश आहे मॅडम, मी यांना बिलकुल सबक शिकवेन हा माझा ठाम निर्णय आहे. सर आता आपण समोर जातो पेन्शन. सर पेन्शन धारक जे आहे सर म्हणजे भरपूर लोक जे आहे ते 60 वर झालेले आहेत, क्रॉस झालेले आहेत, त्यांना पेन्शन अजूनपर्यंत लागू झालेली नाही आहे, भरपूर लोक असे असतात सर, त्यासाठी तुम्ही कसे मत द्या त्यावर? मॅडम पेन्शन हा त्यांचा अधिकार आहे ना. त्यांनी बिचाऱ्यांनी 30-30 वर्ष 40-40 वर्ष नोकरी केलेली आहे ना, त्यांना पेन्शन भेटणार? कारण की पेन्शन काही सरकार फक्त त्याच्यातला काही पर्सेंटच देते ना, कारण की त्यांचा जीपीएफ वगैरे कटतो, त्यांच्याकडून त्यांच्याच पैशातून 12.5% पीएफ जीपीएफ आणि काही वेगळ्या ज्या स्कीम मधून पैसे कटतात, तर त्यांचं पेन्शन त्यांना द्यायचं आहे. आम्ही जो सरकार जे त्याच्यामधले जे इन्व्हेस्टमेंट करते हे त्याचं व्याजच समजा ना तुम्ही. सरकार काही आपल्या खिशातून पैसा देत नाही, त्यांचा पैसा वापरतो आणि रिटायरमेंट नंतर देतो. म्हणजे त्याच्या काय तुम्ही तुमच्या खिशातून पैसे नाही देत राहिले, त्यांचा पैसा तुम्ही वापरता, त्या पैशावर तुम्ही व्याज देता आणि तो पैसा पेन्शन म्हणून त्यांना देता. तुम्ही स्वतःच्या खिशातला काहीही पेन्शन देत नाही, त्यांचाच कपातीचा पैसा त्यांना देता. आणि मी त्यांच्या बिलकुल फेवरमध्ये पेन्शन मिळालंच पाहिजे सगळ्यांना, सगळे कर्मचारी कोणीही कर्मचारी. त्यांना जर समजा 10 महिने कर्मचारी काम केलं बिचारा मृत्यू झाला त्यालाही पेन्शन मिळालं पाहिजे, ते जरुरी आहे मॅडम. सर आताच्या स्थितीमध्ये तुम्ही पाहता की बीजेपीची सत्ता आहे, भाजपाची सत्ता आहे आणि त्यामध्ये खूप मोठे व्यक्ती म्हटलं तर नितीनजी गडकरी रणांगणात आलेले आहे, उभे झालेले आहे. सर तुम्हाला काय वाटते सर की बीजेपीची सत्ता आहे तर कोणी पुन्हा दुसरे निवडून येतील का? आणि सर तुम्ही ते बीजेपीच्या सोबत कशी त्यांना मात द्याल सर? ऍक्च्युअली मध्ये मॅडम मला माझा मुद्दा की मी बीजेपीच्या सोबत म्हणजे कसा मी कोणत्या व्यक्तीला हे नाही करत, त्या तो कितीही मोठा असेल, पण जर मी माझे मुद्दे लोकांसमोर मांडतो आहे आणि माझे मुद्दे जर पटत आहे, माझा सर्वात मोठा मुद्दा आहे तुम्ही जो भ्रष्टाचार केलेला आहे, तुम्ही जे देशाचे 32 साखर कारखाने यांनी पूर्ती ग्रुपमध्ये समाविष्ट केलेले आहे पश्चिम महाराष्ट्राचे आणि त्यामुळे आमची साखर वाढलेली आहे. कोणामुळं? या देशामध्ये जर बीजेपीला वोट देत असेल, गडकरी साहेबांना जर वोट देत असेल, तर ते मला तरी वाटते ते चुकीचं करत आहे. कारण की तुमच्या गाडीवर जे चालान वाढवले कोण वाढवले? रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर कोण आहे? तुमच्या जे हे तर रोड झालं, तुमच्या देशामध्ये टोल आणणारा कोण व्यक्ती आहे? गडकरी साहेब आहे. गडकरी साहेबांनी या देशामध्ये पहिला टोल आणला होता अटल बिहारी वाजपेयीच्या राज्यामध्ये. मी सांगा, मी गाडी खरेदी करतो त्याच्यावर रोड टॅक्स देतो, टोल टॅक्स देतो, ठीक आहे? आणि पेट्रोलवर जेव्हा मी पेट्रोल भरतो त्याच्यामध्ये पेट्रोलचा जे कॉम्प्रेन्स टोटल अमाऊंट आहे त्याच्यामध्ये रोडचा सेस पण देतो, म्हणजे माझ्यावर ट्रिपल टॅक्स लागत आहे. तुम्ही जर रोडाचे कामं केले 10 रुपयाचा रोड तुम्ही 100 रुपये लावलेला आहे, हा भ्रष्टाचारच आहे. म्हणजे फायदा तुम्ही जे साखर वाढवली आणि तुम्ही आता पेट्रोलमध्ये जे इथेनॉल टाकणारा त्या इथेनॉलचा उत्पादक कोण आहे? गडकरी आहे. साखर कारखाने त्यांचे आहे, 32 साखर कारखान्याचा तो मालक आहे. त्यांनी अफिडेव्हिटमध्ये काही नाही लिहिलं, कारण की त्यांच्या ग्रुप नाही, एज अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणा किंवा त्यांच्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज मध्ये त्या रजिस्टर्ड असल्यामुळं ते त्याचे शेअर होल्डर्स वगैरे वगैरे असेल त्यांचे नातेवाईक. त्यांनी तर अशा काही केलं असेल की त्याने एखाद्या कुत्र्याला मी डमी म्हणून मेलेल्या नातेवाईकांना सुद्धा प्रॉपर्टीचे ओनर केलेले असेल. तर साखरवर तुम्ही जे साखरपासून जे चिपाळ बनते त्याच्यापासून जे इथेनॉल बनते, इथेनॉल तुम्ही जबरदस्तीने तुमच्या गाडीमध्ये टाकता, तुमच्या गाड्या 10 वर्षासाठी फक्त 10 वर्षात तुम्ही डॅमेज ह्या झाल्या पाहिजे, डिस्पोज झाल्या पाहिजे, तशी तुम्ही प्लॅनिंग करत आहात. म्हणजे तुमचं इथेनॉल ना ते 10 वर्षातच, कारण तुमचं इंजिन खराब होऊन जाईल, इथेनॉलचं पाणी बनतं त्यामुळे तुमचं इंजिन खराब होतं. हे सारे भ्रष्टाचार गडकरीच्या नावानं आहे. गडकरी कोणी म्हणत असेल की इमानदार आहे, तर मी सांगतो तुम्हाला गडकरी साहेबांना विचारतो का साहेब इथेनॉलचा जबरदस्ती करणारे तुम्ही या, देशामध्ये टोल आणणारे तुम्ही या, टोलच्या जे रेट वाढून राहिले माझ्याकडून रोडचा टॅक्स एवढा पैसा करता काय? 1 लाखाच्या 1 लाख करोडच्या वरती तुम्ही विदेशातून कर्ज घेतलेला 10 वर्षात, त्यांना तर तुम्ही रोडवर टोल घेऊन राहिले. समृद्धी हो तुम्ही जाऊन तर पाहिजे तुमचं शिर्डीपर्यंत तुमच्या एका कारचा खर्च जो आहे ना जवळपास 900 काही रुपये खर्च येतो जाण्याचा येण्याचा वेगळा, हे काय रेट आहे टोलचे? अरे माझ्या त्यांच्या बापाचा रोड आहे, रोड सरकारच्या जागेवर बनलेला आहे, पैसा सुद्धा माझा लागलेला आहे, तुमचा काही पैसा नाही लागलेला आहे. आणि तुम्ही त्या रोडचे ठेके एका कोणत्या तरी अटलांटा कंपनी किंवा त्यांच्या ठेकेदारांना देता, हे भ्रष्टाचाराचं सर्वात मोठं कारण आहे.
तर हे भ्रष्टाचार लोकांना जर माझे मुद्दे पटत असेल ना जे तुमचे व्ह्यूअर आहे त्यांना हे व्हिडिओ दाखवा तू आणणार कोण या देशामध्ये तुमच्या इथेनॉल जबरदस्ती तुमच्या पेट्रोल मध्ये टाकणार कोण तिचा रोड मध्ये जे तुम्ही सिमेंटीकरण केलेलं आहे ते कोण तिचा त्याच्यानंतर त्यांचे असे असे कारनामे आहे तुम्ही साखरची किमती वाढवल्या साखर याच्या आधी कधी हे लागत नव्हत्या 22 रुपये होती 2014 आधी आज तुम्ही 40 आणि 42 रुपये साखर घेता याचं जबाबदार मी ते व्यक्ती आहे मी तर लोकांना मतदारांना विनंती करतो की तुम्ही त्यांचं हे करा विश्लेषण करा मी सांगतो तुम्ही आज जे तुम्ही चालान बनवता ना गाडीचे आज 100 रुपयाचे तुम्ही 1000 केले जे 1000 चालान तुम्ही 5000 केलं दारूवाल्यांचं 3000 चालान आता 10000 केलेला आहे बरोबर आहे जे पकडल्या जातात इल्ड्रिंक अँड ड्राइव्ह मध्ये अरे त्याच्या पैशातून 10 रुपये ही काय तू चालान कर पण तुम्ही 10000 तुमच्या गाडीचं चालन तुम्ही रोड क्रॉस केलं तर 100 रुपये होतं आज 500 रुपये घेता हेल्मेट नाही लावा तर जबरदस्त ह्या वसुलीसाठी तुम्ही पोलीसवाले लावले आहे मी का चोरून आणली का माझी गाडी माझ्याकडे डॉक्युमेंट्स नाही असलं म्हणून तुम्ही थांबून द्या मला हे दलाल बसवले आहे पोलिसांना कमिशन देतात वाटते आणि त्यांच्याकडून वसुली करतात टॅक्सच्या त्या पैशातून पहा माझ्याकडून टोल टॅक्स घेता रोड टॅक्स घेता फाईन घेता एवढा पैसा करता काय तर ह्या लोकांनी या व्ह्यूअरनी सांगू इच्छितो का तुमचे ते चालान वाढवले यांनी वाढवलेले आहे रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर हे आहे तुमचे टोल वाढवणारे हे आहे टोल आणणारे सुद्धा हे आहे जर तुम्ही आता सांगतो तुम्हाला जर हे 2024 मध्ये जर निवडून आले की नाही आता तुम्ही घरातून निघाल्याबरोबर रोडवर मला 2 रुपये द्या म्हणून टोल तर मेरे रोड पे जाणार नाही तू जाणार नाही हे सुद्धा करू शकता तुम्ही याच्यानंतरच्या पुढच्या वर्षांमध्ये तुम्ही जे ऑक्सिजन घ्याल की नाही कोण कितना ऑक्सिजन ले रहा है उसको भी टोल लगा रहे बोलेगा टैक्स लगवा ये ज्यादा ऑक्सिजन ले रहा है इसको बहुत ज्यादा सवेरे घूमता है इसको भी आता तो बगीचा मध्य सुधा तुम्हारा माहित है ना गांधीबाग के बगीचा मध्य 10 रुपये टिकट लेवली है कोण लावणार आहे महानगरपालिकेचं गार्डन आहे आणि त्याच्यावर तुम्ही आरएसएसच्या मोठ्या मोठ्या हे लावून राहिले सर तुम्ही जनतेला काय संदेश द्याल सर काय आव्हान कराल मी जनतेला हेच म्हणेन की तुम्ही आपलं नैतिक कर्तव्य जाणा तुमचे दुश्मन कोण आहे ते जाणा तुमच्यासाठी काम करणारा कोण आहे आणि तुमच्या समाजातील दलाल लोक जे समाज विकल्या जातात तुमचे वोटर फोडतात त्यांना ओळखा मी पहा मी 26 लोक कॅन्डिडेट उभे आहे मी 26व्या नंबरवर पण माझे विचार स्पष्ट आहे मी नागपूरचा नागपूरमध्येच राहणारा यांनी जर मला नागपूरच्या जनतेने मला वोट दिले आणि मी त्यांच्या आशीर्वादानं निघून आलो तर मी तुम्हाला सांगतो हे जेवढे टोलनाक्यासाठी सर्वात पहिलं आंदोलन टोलनाके त्यांना तुम्ही एनआयटी बंद करण्याचा माझा प्लॅन आहे हे एनआयटी एक सीपीआय बरा ऍक्टच्या हिशोबानं बनली 1935 आधी बनलेली आहे आमच्याकडे आमच्या मुंबईमध्ये सुद्धा 2 होत्या बीएमसी आणि बीटीसी अशा होत्या तर नागपूरमध्ये सुद्धा 2 कशाला त्या आता बीएमसी चालू आहे नागपूरमध्ये 2 एजन्सी कशाला पाहिजे तर बीएमसी मी हे एनआयटी बंद करण्यासाठी सुद्धा मी सर्वात आधी प्रयत्न करेल कारण की एनआयटी हा जबरदस्तीनं लोकांकडून वसुलीसाठी बनवलेला एक एजन्सी आहे एजंट आहे थँक्यू नमस्कार धन्यवाद थँक्यू